दोन दिवसात पूरग्रस्तांची यादी आणून द्या, कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबित, निपाणी तहसीलदारांचा इशारा। निपाणी तालुक्यामधील पूर परिस्थिती संदर्भात अधिकारी वर्गाने एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे। कोणत्याही अधिकाऱ्यानं कामामध्ये हलगर्जीपणा करू नये। येत्या दोन दिवसात पूरग्रस्तांची यादी तहसीलदार कार्यालयात आणून देण्याचे आदेश तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या। यावेळी कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी धारेवर धरलं। इथून पुढे कोणत्याही कामात हलगर्जीपणा आढळल्यास तात्काळ निलंबाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पूर नियंत्रण अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तलाठी यांना येत्या दोन दिवसांमध्ये GPS करून सर्व अहवाल तहसीलदार कार्यालयात देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिक्षण अधिकारी यांना शाळेची पडझड याची दुरुस्ती, अंगणवाडी पडझड याचा लेखी अहवाल तहसीलदार यांनी मागितलेला आहे। पूरग्रस्त कुटुंबांना 5,000 रुपये परिनिहार निधी तसेच घराचे पूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना 2,40,000 रुपये तर SC ST यांना 2,70,000 रुपये आणि कमी प्रमाणात पडझड झालेल्या कुटुंबांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं सांगितलं। यामुळे कोणताही राजकीय दबाव न घेता दोन दिवसांमध्ये पूरग्रस्त झालेल्या पडलेल्या घरांचा सर्व्हे करून तहसीलदार कार्यालयात देण्याचे आदेश कारंडे यांनी अधिकारी वर्गांना दिलेले आहेत। 100% लोकल आणि बेस सेंटर समिती प्रोसेसर चेकअप आगो इला अशा कार्यक्रम अलगू यावं आरोग्य तपासणे माडबेकागत आमले काळजी केंद्र नॉट ओन्ली ಅವರು ಏನು ಬರೀ ಊಟಕ್ಕೆ ಬರ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ತರ ಇರಬಾರ್ದು 24x7 ಆಮೇಲೆ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಬರೀ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಇದರ ಸಲುವಾಗಿ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಫಾರ್ ಅದು ನೀರು ಬಂದಿದೆ ನೀರು ನುಗ್ಗಿದೆ ಬಂದಿದೆ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ನೋಡಿ ಮನಿ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಇದೆ ನಾನು ನೋಡಿದಲ್ಲ ಕುಂಡೂರದಲ್ಲಿ ಪಿಡಿಯೋದು ನೋಡಿದಲ್ಲ ಅದು ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ 100% ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಡೆತ್ ಆಗಿದೆ ಪಾನಿ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಹೌದಿಲ್ಲ ಸೇಮ್ ಆಗತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಆ ಕುಟುಂಬ ಆ ಸದಸ್ಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದಾರ ಭಯ ಇದೆ ಆಕ್ಚುಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಯಾರಿಲ್ಲ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿನ ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ನಾವು ಮಾಡಲಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಆಲ್ರೆಡಿ ಮಾನಕಾಪುರದಲ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ನಾಳೆ ನಾನು ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ಬೇಕು ಶೇರ್ ಮಾಡಬೇಕು ಅಟೆಂಡ್ ಫಸ್ಟ್ ಜನರು ಚೆಕಪ್ ಆಗಬೇಕು ಅವ್ರ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮ್ಯಾಟರ್ ಮಾಡಬೇಕು ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಇಲ್ಲ ಮಾನಕಾಪುರದಲ್ಲಿ ಹಾಂ ಹೌದು ನೋಡಿದಾರ यावेळी निपाणीचे CPI BS तळवार, तालुका पंचायत अधिकारी रवी हुक्केरी, पालिका आयुक्त दीपक हरदी, पोलीस प्रशासन, हेस्कॉम अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी, शिक्षण विभाग अधिकारी, CDPO, लेबर डिपार्टमेंट यांच्यासह निपाणी तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, PDO, तलाठी, तहसील कार्यालय, प्रशासन वर्ग उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।